नमस्कार सचिन शितोळे ॲग्रीव्हिजन संयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकी बैठकीमध्ये कृषीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेले आहेत प्रथमतः या निर्णयांचं मी महाराष्ट्रातल्या सकल कृषीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत करतो दादाजी भुसे यांचं अभिनंदन करतो खरं तर विद्यार्थी परिषदेने सहा जुलै दोन हजार एकवीस रोजी एम सी आरच्या संचालकांना कृषीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या बाबतीमध्ये मा निवेदन दिलं होतं त्याचबरोबर सात जुलैला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना देखील विद्यार्थी परिषदेने कृषीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या विषयामध्ये निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये विद्यार्थी परिषदेने प्रामुख्याने दोन मागण्या केल्या होत्या की कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या सोयीसुविधा कृषी महाविद्यालयांच्या वापरल्या नाहीत त्या सोयीसुविधांचे शुल्क विद्यार्थ्याचे शंभर टक्के माफ केले गेले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे आज कृषी मंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी वापरल्या नाहीत त्यामध्ये मग आय डी कार्ड असेल स्टुडंट कॉशन मनी असेल विद्यार्थ्याच्या वैद्यकीय तपासणीचे शुल्क जे आकारले गेलेत किंवा जिमखाना असेल पार्किंग असेल हे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थी परिषदेने अजून एक मागणी केली होती की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोविडच्या गंभीर परिस्थितीमध्ये मृत्यू झालेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च हा विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र शासनाने उचलावा तीसुद्धा मागणी आज आपली पूर्ण झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा दुर्दैवी मृत्यू या कोविडमुळे मध्ये झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा महाराष्ट्र शासन उचलणार आहे तर मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आपल्या गरुणी सर्वांच्या एकीचं आणि विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी परिषदेने केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्याचं हे यश आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद